धन्यवाद उपसभापति महोदय. आपण मला सप्लिमेंटरी डिमांड्स फॉर ग्रांट्स 2017 या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्याची संधी दिली. महोदय, आपण मला जितका वेळ दिला आहे, खऱ्या अर्थानं केंद्र सरकार, मोदी सरकार आल्यानंतर 3 वर्षात इतक्या चांगल्या योजना, जवळपास 84 योजना या सरकारने नवीन बनवल्या आहेत आणि प्रत्येक योजना ही इतकी चांगली आहे की मला आपण दिलेल्या वेळात सर्वच योजना या ठिकाणी बोलणं शक्य होणार नाही. पण ज्या महत्त्वाच्या आणि ठळक अशा काही योजना आहेत त्याबद्दल या ठिकाणी मी बोलू इच्छिते. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी या देशातल्या महिलांसाठी, आज देशात करोडो महिला अशा आहेत ज्या चुल्यावर स्वयंपाक करतात, या महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची त्यांनी घोषणा केली आणि देशात 5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत गॅस देण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे. त्याबद्दल मी सरकारचं खूप खूप अभिनंदन करते. आज देशात 2.5 कोटी महिलांना गॅस या योजनेमधून मिळालेला आहे. आपण नेहमीच बोलत असतो की झाडे लावा, झाडे जगवा. आज महाराष्ट्र शासनाने आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 4 कोटी झाडं लावण्याचा एक निर्णय सरकारने घेतला आणि एका आठवड्यात 4 कोटी झाडं संपूर्ण महाराष्ट्रात लावण्याचा हा निर्णय घेतला. मला असं वाटतं प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही देखील यामध्ये एक खूप मोठं पाऊल शासनाचं आहे. आपण एकीकडे जेव्हा झाडं लावण्याची गोष्ट करतो, चुल्यामध्ये महिलांना लाकडांचा उपयोग करावा लागतो, परंतु या योजनेमुळे आज झाड तोड होणार नाही आणि महिलांना खरोखर त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि त्यांचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की ग्रामीण भागात, आज मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची एक प्रतिनिधी म्हणून जेव्हा या ठिकाणी येते, तर आमच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आज बँका नाही आहेत. महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करते की आपण ग्रामीण भागामध्ये बँकांच्या शाखा आपण ओपन केल्या पाहिजे. आज आपण जेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या योजना आपण राबवत आहोत, आपण जेव्हा लोकांना डायरेक्ट त्यांच्या बँकच्या खात्यावर पैसे देण्याचं आपण बोलतो, तर त्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये बँकांच्या शाखा देखील मोठ्या प्रमाणावर उघडल्या पाहिजे, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. आज भारताचं आणि पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न हे एकच आहे, ते म्हणजे डिजिटल इंडिया. पूर्वी डिजिटल इंडिया म्हणजे फक्त शहरी भागात आपल्याला डिजिटलायझेशन, इंटरनेट हे सगळं बघायला मिळत होतं, परंतु मोदी सरकार आल्यानंतर आणि महाराष्ट्रात फडणवीस सरकार आल्यानंतर अगदी ग्रामीण भागात सुद्धा आज इंटरनेटची सोय आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं डिजिटल इंडियाच्या माध्यमातून पाऊल उचललं, ते म्हणजे की धान्याची जे दुकानं असतात, जे PDS सिस्टीम आहे, याच्यामध्ये त्यांनी बायोमेट्रिक आणण्याचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा पाऊल त्यांनी उचलला. आज याच्यामुळे जे लोक खरोखर गरीब आहे आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांना आज धान्य मिळत आहे. यापूर्वी असं व्हायचं की लोक अंगठा लावायचे, सही करायचे आणि त्यांना जितकं धान्य मिळालं पाहिजे तेवढं त्यांना मिळत नव्हतं, परंतु बायोमेट्रिकचं हे जे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून एक अत्यंत चांगला पाऊल जो उचलला आहे, यामुळे आज गोरगरीब जनतेला खरोखर याचा फायदा होईल. महोदय, मागच्या वर्षी तूर डाळीची कमतरता ही सगळीकडे झाली आणि म्हणून आपल्याला तूर डाळ ही परदेशातून आपल्याला आयात करावी लागली होती आणि सरकारने ती आयात करून देशातल्या जनतेला हे अत्यंत कमी दरामध्ये ही डाळ उपलब्ध करून दिली. यावर्षीसुद्धा असा प्रश्न, असा प्रॉब्लेम समोर येऊ नये त्यासाठी शासनाने त्यापूर्वीच असा निर्णय घेतला की शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे त्यांनी उपलब्ध करून दिले आणि आज सरकारने MSP च्या रेटमध्ये सर्व शेतकऱ्यांकडून तूर डाळची खरेदी ही सुरू केलेली आहे आणि शासनाने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत संपूर्ण खरेदी होत नाही तोपर्यंत ही खरेदी ही सुरूच राहणार आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटलायझेशन, याच्यामुळे जे इंटरनेट आज ग्रामीण भागात पोहोचलं आहे त्यामुळे आज ग्रामीण भागात राहणारा जो विद्यार्थी आहे त्याला ऑनलाईन ॲडमिशनचे फॉर्म असतील, त्याला ऑनलाईन परीक्षेचे फॉर्म असतील, त्याला नोकरीसाठीचे फॉर्म असतील, हे तो घर बसल्या भरू शकतो. त्याचप्रमाणे जे ऑनलाईन बिल पेमेंट आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे, हे सगळं ग्रामीण भागातले लोक आज त्या ठिकाणी करू शकतात. ज्या सोयीसुविधा या शहरात उपलब्ध होत्या त्या आज मोदी सरकार आणि फडणवीस सरकार आल्यानंतर ग्रामीण भागात सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. त्याबद्दल मी दोन्ही सरकारचं खूप खूप आभार व्यक्त करते आणि अभिनंदन देखील करते.
महोदय, कृषी विभागाने मशीनरी आणि शेती उपयोगी साहित्य शेतकऱ्यांना देण्याची एक अत्यंत चांगली योजना या देशात सुरू केलेली आहे। ही योजना फार चांगली आहे आणि याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे हे देखील वाढतं, वेळ कमी लागतो। अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी मशीनरीची मदत घेऊन शेतकरी हे शेती करू शकतात। माझी या ठिकाणी सरकारला विनंती आहे की ही जी योजना आहे ही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली पाहिजे आणि अगदी ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावागावातल्या शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे। महोदय, आरोग्य विभागाने NRHM नावाची एक अत्यंत चांगली योजना ही मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। यामुळे आज ग्रामीण भागातल्या लोकांचं आरोग्य हे कसं चांगलं राहील त्यासाठी NRHM हे काम करत असतं। आपण केंद्र सरकारने खासदारांच्या अध्यक्षतेखाली दिशाची कमिटी ही स्थापन केली आहे, याच्यामध्ये NRHM सुद्धा येतं। या ठिकाणी जे PIP ग्रामीण भागात NRHMचा तयार केला जातो त्याच्यामध्ये जे खासदार आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आहे यांना विश्वासात न घेता PIP तयार होऊन केंद्र सरकारकडे पाठवला जातो आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न हे त्या ठिकाणी तसेच राहतात आणि ते सुटत नाही। माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा PIP तयार होतो तेव्हा हे कंपल्सरी केलं पाहिजे की त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहे, खासदार आहे, यांना विश्वासात घेऊन ते फायनल करून ते केंद्र सरकारकडे पाठवलं पाहिजे। महोदय, अपग्रेडेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स अशी एक योजना आता केंद्र सरकारने सुरू केलेली आहे। माझी आपल्याला विनंती आहे की नंदुरबार जिल्हा हा एक आदिवासी बहुल जिल्हा आहे, त्या ठिकाणी कुपोषणाचा मोठा प्रश्न आहे, अनिमिया आहे, तर आमचा जिल्ह्याचं जे जिल्हा रुग्णालय आहे हे देखील आपण या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे। तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबारमध्ये मेडिकल कॉलेज सुरू व्हावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज देवेंद्रजींच्या सरकारने, आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी देखील हे एक प्रायोरिटी इश्यूजमध्ये घेतलेलं आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नंदुरबारमध्ये मेडिकल कॉलेज हे निश्चित होईल, पण त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी आपणास विनंती आहे। साहेब, त्याचबरोबर मी एक आदिवासी भागाची लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांचा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी सांगू इच्छिते। साहेब, जे विद्यार्थ्यांना आपण प्री आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप देतो याच्यामध्ये जी ॲन्युअल इन्कमची अट आहे SC ST विद्यार्थ्यांसाठी ती आहे 2.5 लॅक्स, म्हणजे 2.5 लाखाची अट आहे, आणि OBC विद्यार्थ्यांना 6 लाख ॲन्युअल इन्कम जर त्यांची पालकांची असेल तर त्यांना स्कॉलरशिप दिली जाते। माझी आपल्या माध्यमातून सरकारला अशी विनंती आहे की जेव्हा आपण एक सिंगल एज्युकेशन पॉलिसी आणतो तर सर्वच विद्यार्थ्यांना जे स्कॉलरशिप दिलं जातं त्यासाठी एक समान अट झाली पाहिजे आणि सर्वच विद्यार्थ्यांना ॲन्युअल इन्कम हे 6 लाखचं जी अट आहे त्याप्रमाणे लागू झालं पाहिजे अशी आपणास या ठिकाणी मी विनंती करते। साहेब, इथे जे आपण स्कॉलरशिप जे विद्यार्थ्यांना देतो ती वेळेवर त्या कॉलेजेसला पोचत नाही आणि म्हणून SC ST विद्यार्थ्यांना त्यांचे कॉलेजचे लोक हे परीक्षेला बसू देत नाही, त्यांना त्रास होतो आणि म्हणून ही जे स्कॉलरशिपचे पैसे हे वेळेवर त्या संस्थांमध्ये पोचले पाहिजे। जे स्कॉलरशिपचे फॉर्म आहे हे फॉर्म कॉलेजचे लोक हे वेळेवर भरत नाही, त्याच्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं। म्हणून आपल्याला विनंती आहे की जे कॉलेज टायमावर हे फॉर्म भरत नाही त्यांना सुद्धा फाईन हे सरकारने केलं पाहिजे। साहेब, सॉइल हेल्थ कार्डची एक योजना सरकारने आणली आहे, खूप चांगली ही योजना आहे। आपल्याला माझी विनंती आहे की आपण जे मोबाईल व्हॅन्समध्ये हे सॉइल टेस्टिंगचं युनिट आपण ग्रामीण भागात, सर जस्ट 2 मिनिट्स, आपण जे ग्रामीण भागामध्ये हे मोबाईल व्हॅन्स आपण पाठवतो हे सगळीकडे पोचू शकत नाही, म्हणून महोदय माझी आपणास विनंती आहे की ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना आपण हे सॉइल टेस्टिंगसाठीचं ट्रेनिंग आपण त्यांना दिलं पाहिजे जेणेकरून आपण त्यांना एक रोजगार देखील उपलब्ध करून देऊ शकतो। मी खास करून सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करते की एक सॉइल टेस्टिंगसाठी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करण्याचा निर्णय नजीकच्या काळामध्ये सरकारने घेतला आहे, पण साहेब त्याच्यामध्ये असं आहे की ते 1 वर्षाचा कोर्स आहे आणि शेतकऱ्यांचे मुलं 1 वर्षापर्यंत त्या कोर्समध्ये येतील किंवा नाही हे मोठी एक शंका आहे। म्हणून हा एक शॉर्ट ड्युरेशन कोर्स, म्हणजे 1 किंवा 2 महिन्याचा जर कोर्स आपण केला तर त्यात अनेक मुलं हे येऊ शकतात आणि सॉइल टेस्टिंगचं ट्रेनिंग घेऊन सॉइल टेस्टिंग लॅब ते ग्रामीण भागात उभे करू शकतात।
त्याचबरोबर या ठिकाणी आपण एससी एसटी विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी आपण हॉस्टेलसाठी देखील निधी देतो, त्यासाठी जे मॅचिंग ग्रँट असतं हे वेळेवर पोहोचत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हॉस्टेल्स तयार होऊ शकत नाही. माझी सरकारला विनंती आहे की हे जे मॅचिंग ग्रँट जे एससी आणि एसटी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी आपण देतो ते वेळेवर जर गेलं तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्याचा मोठा फायदा होईल. आणि साहेब, नंदुरबार जिल्ह्यासाठी केंद्रीय विद्यालय आम्हाला मंजूर करून दिल्याबद्दल मी सरकारचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि जवाहर नवोदय विद्यालय जे आमच्या जिल्ह्यात आहे त्यासाठी इमारतीसाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा एवढंच या ठिकाणी विनंती करेन. आणि पुनश्च एकदा मी सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.